सोशल नेटवर्कवर इचलकरंजी न्यूज टाइम 107. नमस्कार, तुम्ही पाहतात एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे गोवा मध्य वाहतुकीवर छापा. वाहनासह एकूण रुपये 784,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 2 एप्रिल रोजी जिल्हा भरारी पथक कोल्हापूर या पथकास दिनांक 1 एप्रिल रोजी मिळालेल्या बातमीनुसार ढेकोळी सुरू ते रस्ता ढेकोळी प्राथमिक शाळेजवळ मोकळ्या जागेत ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे पाळत ठेवली असता रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची बुलेरो तिचा रजिस्टर क्रमांक MH06BE9615 येत असलेली दिसली. सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीच बंदी असलेले विदेशी मद्याने भरलेले 750 व 180 मिलीचे 24 बॉक्स मिळून आले. सदर प्रकरणी संजय पांडुरंग नाईक व सदतीस राहणार हलकर्णी नाईक वस्ती तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या आरोपीस अटक केली. यामध्ये गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास चालू आहे. पकडण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीची बुलेरो गाडीमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य मॅकडॉल नंबर 1 विक्सीचे 750 मिलीचे 2 बॉक्स, मॅकडॉल नंबर 1 विक्सीचे 180 मिलीचे 2 बॉक्स व गोल्डन आईस ब्ल्यू विस्कीचे 180 मिलीचे 20 बॉक्स असे 208.08 इतके मद्य मिळून आले असून वाहनासह जप्त मुद्देमालाची किंमत एकूण किंमत रुपये 784,200 इतकी असून निव्वळ मद्याची किंमत 1,44,000 इतकी आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग आहे का याबाबतची माहिती तपास अधिकारी निरीक्षक श्री SM मस्करे यांनी सांगितले. सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक श्री SM मस्करे, दुय्यम निरीक्षक श्री GB कचरे, दुम्यनिरीक्षक AB साबळे, जवान सचिन लोंडे, मारुती पवार, राजेंद्र कोळी, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे असे पोलीस निरीक्षक श्री SM मस्करे यांनी सांगितले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाईम 107.